म म्हणजे मराठमोळा सण, क म्हणजे कणखर बाना, र म्हणजे रंगीबिरंगी तिळगुळ, स म्हणजे संगीतमय वातावरण, क्रा म्हणजे क्रांतीची मशाल, त म्हणजे तळपणारे तेज, म्हणजेच मकर संक्रांत. येणाऱ्या 2024 मधील मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, कुंकू टिकली किचनमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांती असे म्हणतात. प्रत्येक महिन्यात एक अशी 12 महिन्यात 12 संक्रमणे होतात. जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती असे म्हणतात. हा सण 2 दिवस साजरा केला जातो, पहिल्या दिवशी भोगी आणि दुसऱ्या दिवशी संक्रांती. तर 2024 मध्ये 15 जानेवारी वार सोमवार या दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी स्नान, दान, धार्मिक कार्य याला खूप महत्त्व असतं. शास्त्र आणि पुराणामध्ये या दिवसाचा लाभ घेण्यासाठी काही उपाय सांगितले गेलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काय करायला हवे, काय करू नये, त्याचबरोबर प्रत्येक सुवासिनी महिलांनी कोणती कामे करायला हवीत आणि कुठले उपाय करायला हवेत की जेणेकरून माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर प्रसन्न होईल. या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. संक्रांतीचा हा सण 2 दिवस असतो, म्हणजेच भोगीचा दिवस आणि संक्रांतीचा दिवस. तर भोगीच्या दिवशी आणि संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आवर्जून सूर्योदयापूर्वी सकाळी लवकर उठायचं आहे. हे आपलं पहिलं काम असणार आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय असणार आहे मंत्राचा जप करणे. तर या दिवशी गंगेमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व असतं हे सर्वांना माहीतच आहे. परंतु सर्वांनाच गंगेमध्ये स्नान करायला जाणं जमत नसतं, त्यामुळे आपण घरच्या घरीच आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगेचं पाणी किंवा गंगाजल टाकायचं आहे, त्याचबरोबर पांढरी तीळ देखील टाकायचं आहे. सोबत तुम्ही तिळाच्या तेलाने मालिश देखील करू शकता किंवा तिळाचं उटणं देखील बनवून तुम्ही लावू शकता. तर आपल्याला सूर्योदयापूर्वी लवकर उठून आंघोळ करून हे सर्व करायचं आहे. आणि तुम्हा सर्वांना माहीतच आहे की भोगीच्या दिवशीच आपल्याला केस धुवायचे असतात आणि संक्रांतीच्या दिवशी केस धुतले जात नाही. हा नियम तर सर्व महिलांना माहीतच असेल. संक्रांतीच्या दिवशीच फक्त आपण पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करायची आहे आणि केस मात्र आपल्याला भोगीच्या दिवशीच धुवायचे आहेत. आणि संक्रांतीच्या दिवशी आंघोळ करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे, गंगेचे यमुनाचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जले अस्मिन सन्निधी मुकुरु. तर या मंत्राचा जप आपल्याला संक्रांतीच्या दिवशी आंघोळ करत असताना करायचा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला देखील खूप महत्त्व आहे. तर या दिवशी आपल्याला काय काय दान करायचे आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहूयात. तर आपलं सकाळी आंघोळ झाली की आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला सूर्योदयापूर्वी लवकर उठून आंघोळ करायची असते. आणि सूर्योदयापूर्वी आंघोळ झाली की आपल्याला लगेच अर्घ्य देण्याची तयारी करायची, म्हणजेच आपली आंघोळ झालेली असेल आणि तिकडून जेव्हा सूर्योदय उगवतील तेव्हा आपण त्यांना अर्घ्य द्यायचं आहे, म्हणजेच पाण्याचं दान आपल्याला करायचं आहे. सूर्याला अर्घ्य कसं द्यावे याविषयी थोडक्यात पाहूया. तर अर्घ्य देतेवेळी आपल्याला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहेत, त्याचबरोबर हळद कुंकू टाकायचं आहे आणि अखंड तांदूळ आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत. फूल किंवा फुलाच्या पाकळ्या देखील आपण त्यामध्ये टाकू शकतो. आणि अशा प्रकारच्या पाण्याने आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. आणि अर्घ्य देत असताना जेव्हा तांब्यातून पाणी पडत असतं तेव्हा सूर्याची जी किरणं आहेत ते त्या पाण्यावर पडत असतात आणि त्या पाण्याकडे आपल्याला पाहत एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो असा की ओम सूर्याय नमः. तर कमीत कमी 11 वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. त्याचबरोबर बघा, संक्रांत ही सोमवारी आलेली आहे, त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सकाळी शिवलिंगावर देखील जल अर्पण करू शकता. असे केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होत असतात असे म्हणतात. तर या दिवशी आपण तुळशीला देखील आवर्जून जल अर्पण करायचं आहे. आणि तुळशीला जल अर्पण करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुळशीला जल अर्पण केल्याने त्या व्यक्तीच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहत असतो. त्यामुळे तसं आपण रोजच तुळशीला पाणी घालतो, परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळीच आपल्याला तुळशीला पाणी घालायचं आहे. आणि त्याचबरोबर तुळशीला तुम्ही गूळ आणि
तीळ हे देखील ठेवू शकता. सूर्याला अर्घ्य देणं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं संक्रांतीच्या दिवशी दान करणं यालाही खूप महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने विशेष फळ मिळत असते. या दिवशी केलेले दान थेट देवाला अर्पण केले जाते आणि त्याद्वारे व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने गरीब आणि गरजूंना दान करायला हवे. या दिवशी तुम्ही काळे तीळ, गुळ किंवा खिचडी, त्याचबरोबर केशर, उबदार कपडे, तूप, खसखस, मीठ इत्यादी वस्तूंचे देखील दान करू शकता. असे केल्याने तुमच्या कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते, रोगापासून मुक्ती मिळत असते. तिळदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळ देत असतो आणि तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं देखील म्हणत असतो. हे झालं की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काय करायला हवे. याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी करणं देखील कटाक्षाने टाळायचं आहे. तर त्या कुठल्या आहेत त्याविषयी थोडक्यात पाहूयात. मकर संक्रांतीच्या दिवशी तामसी कान्नाचे सेवन करणे हे टाळायचे आहे. त्याचबरोबर मांसाहार देखील टाळायचा आहे. तर मद्यपान जर कुणी करत असेल तर ते देखील तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी कटाक्षाने टाळायचं आहे. वृक्षतोड देखील आपल्याला या दिवशी करायची नाहीये, कारण हा सण निसर्गासोबत साजरे करण्याचा सण आहे. या दिवशी कोणत्याही झाडाची छाटणी किंवा कत्तल करू नये. मकर संक्रांत हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. शेतकरी हा दिवस मोठ्या थाटावाटामध्ये साजरा करत असतो. हा सण निसर्गाच्या सान्निध्यात साजरा करण्याचा आहे, त्यामुळे या दिवशी कोणीही झाडे तोडू नयेत. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी भांडणे, वादविवाद हे देखील आपल्याला कटाक्षाने टाळायचं आहे आणि कुणाचा अपमान देखील आपल्याला या दिवशी करायचा नाही. जर तुमच्या दारामध्ये एखादा भिकारी आणि गरीब माणूस आला तर त्याचा अपमान आपल्याला न करता उलट त्याला दान म्हणून काही गोष्टी द्यायच्या आहेत आणि आपल्याला या दिवशी त्यांचा आशीर्वाद मिळवायचा आहे. तर हे सर्व कामे आपल्याला या दिवशी कटाक्षाने टाळायचे आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक महिलेला गायीच्या धारं काढणं हे कटाक्षाने टाळायचं आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये अजूनही काही महिला गायीचं दूध काढण्याचं काम करत असतात. या दिवशी पुरुष मंडळी हे काम करू शकतात, परंतु स्त्रियांनी या दिवशी तरी गायीच्या धारा काढणे किंवा दूध काढणे हे कटाक्षाने टाळायचं आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही दीपदान देखील करू शकता. तर बघा, मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होत असतं, त्यामुळे आपण उत्तर दिशेला तोंड करून 14 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. आणि जर तुम्हाला 14 दिवे शक्य नसेल तर तुम्ही एकच मातीचा दिवा घेऊ शकता, किंवा मातीचा दिवा जरी नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा बनवून घेऊ शकता आणि त्याची वातीची दिशा ही उत्तरेकडे करायची आहे. आणि त्यामध्ये तुमच्याकडे जर तिळाचं तेल असेल तर ते तिळाचं तेल त्यामध्ये टाकायचं आहे, किंवा तिळाचं तेल नसेल तर तुम्ही रेग्युलर वापरातील कुठलंही तेल असो किंवा देवपूजेसाठी ज्या तेलाचा वापर करता ते तर ते तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे. आणि तिळाचं तेल जर असेल तर तीळ टाकण्याची गरज नाही. अशा प्रकारचं दीपदान आपण मकर संक्रांतीच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या दिवशी काय करायला हवे किंवा काय करू नये या सर्वांबद्दलची माहिती पाहिलेली आहे आणि काही उपाय देखील पाहिलेले आहेत, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल. तर हे सर्व तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा आपण अशाच नवीन छानशा आणि धार्मिक व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.